आपल्यासोबत फोनलाईन वरून महेश तपासे फोनलाईन वरून जोडलेले आहेत. प्रवक्ता राष्ट्रवादी, आपली यावरती काय प्रतिक्रिया समोर येते? प्रतिक्रिया मी काल पण सगळ्यांना सांगितलं की संजय राऊतांच्या संदर्भामध्ये त्यांनी 55 लाख रुपये कर्ज घेतलं, ज्याचा उल्लेख त्यांनी त्यांच्या निवडणुकीच्या अफिडेव्हिट मध्ये केलाय. ते कर्ज नंतर कालांतराने अलीकडच्या काळात परतफेड देखील केलं, त्याच्यामुळे त्यांच्यावर जो आरोप केला जातो हा पूर्णपणे राजकीयरित्या प्रेरित आहे. हा प्रश्न साधारणपणे जनतेच्या मध्ये निर्माण होता. संजय राऊत नेहमीच अग्रसर राहिलेले आहेत, भारतीय जनता पार्टीच्या विरोधात बोलत राहिलेले आहेत आणि महाविकास आघाडी सरकार बनवण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्याच्यामुळे त्यांना टार्गेट भारतीय जनता पार्टी करणारच होती हे त्यांना माहिती होतं. परंतु खोट्या आरोपांमध्ये टार्गेट करून त्याला काय फार काय त्याला पार काढते चालू शकत नाही. शेवटी सत्तेचा विजय होईल असा आमचा विश्वास. धन्यवाद महेशजी तुम्ही दिलेल्या तुमच्या प्रतिक्रियेसाठी. एकंदरीतच भाजपावरती निशाणा साधण्यात येतोय, आरोप केला जातोय. ईडीची कारवाई ही सुडबुद्धीने केली गेली आहे असा आरोप केला जातोय. संजय राऊत यांना न्यायालयात हजर केलं जाईल, त्याआधी त्यांना जे जे रुग्णालयामध्ये मेडिकलसाठी वैद्यकीय तपासणीसाठी नेलं जाणार आहे. संजय राऊत यांना रविवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. कोरेगाव इथल्या पत्राचाळ व्यवहाराप्रकरणी ही कारवाई झाली आहे. ईडीकडून चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर संजय राऊत यांना रविवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. तर आज सोमवारी त्यांना न्यायालयात हजर केलं जाणार आहे.